काल माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विरोधक वैफल्यग्रस्त झाले असा उल्लेख केला आहे. तर म्हणजे वैफल्यग्रस्त कोण आहे? खरं तर हे सरकार आता निराशेच्या छायेखाली आता वावरतंय. निराशाग्रस्त झाल्याची अशी भावना मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेतून स्वतःबद्दल आणि स्वतःच्या सरकारबद्दल पाहायला मिळाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 2 दिवस अगोदर बोंडाळी तुडतुडा याची मदत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याची आम्ही बातमी वाचली. आपल्याला आठवत असेल नागपूर अधिवेशनात सुद्धा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 2 दिवस शनिवारी रविवारी सुट्ट्या दिवशी बँका चालू ठेवून कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना देण्याची घाई करण्याचा उद्योग सरकारने केला होता. ह्या सगळ्या एकूण मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आणि सरकारची आजची धडपड पाहिल्यानंतर सरकार पूर्णतः हतबल आणि वैफल्यग्रस्त झाल्याचीच चित्र राज्यासमोर आहे. आणि म्हणून ह्या अधिवेशनामध्ये प्रत्येक समाज घटकाला न्याय मिळेल. शेतकरी या फसव्या कर्जमाफीतून जो कंटाळलेला आहे त्याला कसा न्याय मिळेल? आरक्षणाचे मुद्दे आहेत. मराठा समाज धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात प्रलंबित विषय आहेत. या सगळ्याच विषयाबद्दल खरं म्हणजे सरकारची भूमिका मान्य राज्यपालांच्या अभिभाषणाच्यावेळी स्पष्ट होते याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे आणि ती अपेक्षा मी या आजच्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आम्ही या निमित्तानं त्या अपेक्षा व्यक्त या निमित्तानं केलेली आहे.